आजच्या सत्रात आता दोन्हीकडून चर्चा जोरात सुरू आहे आणि भाजपनं थेट आरोप केला आहे की महाविकास आघाडीकडून तो प्रयत्न केला जात आहे. आणि मुळामध्ये काल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचं विधान वाचून मला फार धक्का बसला. त्यांनी असं विधान केलेलं आहे की एखाद्या यांनी आमदाराने कोणाला मत दिलंय हे व्हीपला दाखवलं आणि ते त्यांच्या पक्षाला नसेल तरी व्हीप कारवाई करू शकत नाही असं त्यांनी विधान दैनिक लोकमतला केलेलं मी स्वतः वाचलं. तर मुळामध्ये मी स्वतःही व्हीप होते, आता दादांनी व्हीप म्हणून काम केलं असेल कधी ना कधी. अशा वेळेला सभागृहामध्ये व्हीप बजावता जसा येतो तसं अशा प्रकारे व्हीप बजावल्यानंतर कारवाई करता येत नाही हे कुठल्या कायद्याच्या आधाराने त्यांनी सांगितलं का? या सगळ्या कायद्याच्या बद्दलचं त्यांची एक काहीतरी स्वतंत्र कायदेव्यवस्था त्यांनी भाजपने केली आहे काय अशी मला शंका वाटते. आणि त्यामुळे राज्यसभेची जी निवडणूक आहे त्यात निवडणूक आयोगाची पूर्ण जबाबदारी आहे की ती असलेल्या नियमाप्रमाणेच होणार. अपक्ष आमदारांना व्हीप दाखवताची गरज नसते हा भाग आहे त्याच्यामध्ये. परंतु जे ज्या ज्या पक्षाचे आमदार आहेत त्यांना व्हीप आहे तो दाखवून त्यानुसार मतदान करणं बंधनकारक आहे. आणि जर का अशी वेळ आमच्या संदर्भात येणार असतं ते म्हणतायत सातत्याने, पण मला स्वतःला असं वाटतं की ज्या प्रकारनी त्यांनी आधीच तयारी केली होती त्यामध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवरती कुठे ना कुठे सरकार गाफील असेल आणि अशा वेळेला आपण अशा पद्धतीने जे काय आपलं अपुरं स्वप्न आहे ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करायचा हा त्यांचा डाव असू शकतो. परंतु मी असं म्हणेन की प्रत्यक्षामध्ये निवडणूक झाल्यावरती जे काही चित्र होईल त्याच्यावरतीच बोलणं योग्य राहील. परंतु आम्हाला आमचे जे आमदार आहेत विकास आघाडीचे ते सर्व व्यवस्थित मतदान तर करतीलच आणि आमचेसुद्धा जे उघड आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मित्र कोण आहेत हे सुद्धा स्पष्ट होईल. पण आपण व्हीप बजावती तुमच्यावर आरोप करण्यात आला आहे की तुम्ही तुम्हाला कल्पना आहे की अशा प्रकारे एक वेगवेगळ्या प्रकारे गप्पा गोष्टी चर्चा अशी होत असते आणि आमचे आमदार जर का तुम्ही त्या ठिकाणी येऊन भेटता, तुम्ही वाहिन्यांचे लोक पहिले येऊन मुंबईत राहता सगळेजण त्याच्यानंतर जाता कुठला आमदार काय करतो याची प्रसिद्धी करता. एक सगळ्यांना कुठे अवघड एक जाता येताना कुठे त्रास होऊ नये, कोणी कुठे अडकला त्या ठिकाणी कुठे अजून काय अडचण आली म्हणून येऊ नये, तेवढ्यासाठी फक्त ती व्यवस्था केलेली असते. त्यांना काय घाबरायचा काय प्रश्न, मुळामध्ये आहे की एक पद्धत असते त्या मतदानाच्या दृष्टिकोनातून करण्याची आणि ती जी आहे ती कायदेशीर आहे. ज्यावेळेला सन्माननीय वेगवेगळ्या लोकांनी आम्हाला कोणी आव्हानं दिली तर त्यावेळेला सुद्धा आमचे आमदार असेच राहिले. त्यातले जे राहतात त्याच्यापैकी मला तर कुठलं उदाहरण दिसलं नाही की कोणी नाराजी कधी व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे हे असून सुद्धा याच्या संदर्भात अधिकृत घोषणा व्हायची आहे. निवडणुकीची प्रचार प्रमुख मी नाही आहे, मी उपसभापती आहे, त्यामुळे जे काही मर्यादित आहे तेवढं मी आपल्याला सांगेन. परंतु आम्ही घाबरण्याचा प्रश्न अजिबात नाही. याचं कारण साधं असं आहे, एक व्यावहारिक सत्य सांगायला हरकत नाही की जिल्हा परिषदा महापालिकेच्या निवडणुका पुढच्या काळात आहेत आणि त्यामुळे पक्षाच्या मधला आढावा आणि या सगळ्याची परिस्थितीचा पूर्ण सुकाणू आणि पूर्ण नियंत्रण उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आहे. शरदराव पवार, अजितराव पवार हे सगळे त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि काँग्रेसचेही नेते मंडळींचं लक्ष आहे. आणि मुळामध्ये असं आहे की ज्या माणसाला कुणाला सक्ती करायचीच गरज नाही आहे, आमचे आमदार आणि आमचे खासदार सर्वजण या संदर्भामध्ये अत्यंत सकारात्मक असल्याची भूमिका काल सांगितलं की पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेल. मला काय याच्यावरती प्रतिक्रिया, साताऱ्यामध्ये काल एक कार्यक्रम झाला आणि ते म्हणाले की आता पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच असेल. सभेची तयारी साठी सुद्धा तुम्ही आलेले आहात अर्जुनला सभा काय सांगितलं पोलीस आयुक्त कार्यालयात म्हणून परवानगी तुम्हालाही मिळाली. सब आहे ना, मी आज 2 तारखेला मागच्या महिन्यात 1 महिन्यापासून आपल्या सभेची परवानगी पोलिसांकडे पेंडिंग आहे. सभेची तयारी आणि परवानगी हा सगळा विषय जो आहे ना तो आमचे इथले स्थानिक संयोजक त्यांच्या आणखीन पोलीस अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतला आहे. मी कुठलाही हस्तक्षेप अशा विषयामध्ये करत नाही आणि माननीय मुख्यमंत्र्यांनीच या प्रकारची आमची सगळी विभागणी कामाची केलेली असते, त्यामुळे परवानगी असणं नसणं या गोष्टींवरती मी कुठलंही भाष्य करणार नाही असं सांगितलं. त्याच्यात तयारीच्या बद्दल माझे तर वैजापूर आणि गंगापूर तुलताबादला जे बैठका आहेत त्याच्यात तुम्हाला कल्पना आहे की मुलींचं अपहरण किंवा मुलींचे बालविवाह हे जे वाढलेले आहेत या संदर्भामध्ये शासकीय यंत्रणा तालुका स्तरावरती काय काम करते आहे, रोजगार हमी योजनेबद्दल काय काम करते आहे हे मी सगळं पाहते या संदर्भात जे आहे ते. आणि 8 जूनची जी सभा आहे त्या सभेच्या मध्ये नेहमीच म्हणजे संभाजीनगरमधल्या जनतेने जे प्रेम आमच्यावरती वर्षानुवर्ष व्यक्त केलेलं आहे आणि शिवसेनेमुळे लोक सुरक्षित आहेत या ठिकाणी
परंतु जे गुन्हेगारी स्वरूप आहे त्या संदर्भात सुद्धा अधिक चांगलं काम होण्याचा हा हेतू जसा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी पाण्याच्या प्रश्नावरती अतिशय एक कठोर पद्धतीची बैठक घेतलेली आहे, त्यामुळे यंत्रणाही आता जास्त अधिक कामाला लागलेली आहे. आणि त्यामुळे 8 जूनची जी सभा होईल त्या सभेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेनंतर ज्या प्रकारनी सामान्य लोक मग ती शिवसेनेची असो का नसो भारावलेली दिसायची आणि त्याचा कायमस्वरूपी परिणाम व्हायचा तसं मराठवाड्याचं आणि शिवसेनेचं अंतःकरणाचा दाता आहे. त्याच्यामध्ये कुणीही कावळ्यांनी काही कावकाव केली किंवा कोणी मांजरी इकडून तिकडे पळाल्या तरी काहीही त्याचा परिणाम होणार नाही त्याची मला खात्री आहे. एक शेवटचं काय एकूण महिलांच्या सुरक्षा किंवा सक्षमीकरणाचा विषय आहे सभेसाठी. काल चंद्रकांत खैरे असं म्हणाले की औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव करण्याची सगळी प्रक्रिया मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली. आपण उपसभापती आहात, साहेब प्रक्रिया आपल्याला माहिती असते आणि अशा प्रकारचं काही गिफ्ट वगैरे 8 तारखेला मिळू शकेल का? विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ दोन वेगळ्या एंटिटीज आहेत, त्याच्यामुळे विधिमंडळामधून मी विधिमंडळाची पीठासीन अधिकारी किंवा उपसभापती म्हणून माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घेतील त्याच्यावर कुठलंही भाष्य करू शकत नाही. पण माझी पण तुम्ही म्हणता तीच अपेक्षा आहे. तुम्ही कधी पूर्ण करणार? तुम्ही म्हणता संभाजीनगर, पण कागदावर कधी येणार? मी आता या संदर्भामध्ये राज्य शासनच काय तो निर्णय घेऊ शकतो. महिला किंवा मुलींच्या छेडछाडीबद्दलचं एक नवीन धोरण येत आहे ज्यामध्ये की प्रत्येक वर्गामध्ये एक मुलगा आणि मुलगी डायरेक्ट पोलिसांशी कनेक्ट असणार आणि वर्गातल्या किंवा शाळेतल्या सगळे रिपोर्टिंग करणार. तो नेमकं काय योजना आहे आणि ती कशा पद्धतीने अंमलात आणली? त्या परिपत्रकाबद्दल मी सुरुवातीला सांगितलं की त्याच्यामध्ये स्टुडंट पोलीस कॅडेट अशा प्रकारनी त्यामध्ये मी ते परिपत्रक यांच्याकडे नसेल आलं तर मी ते देणार पण आहे. आणि स्टुडंट पोलीस कॅडेट म्हणजे प्रत्येक इयत्तेमध्ये शाळेमधल्या मुलगा आणि मुलगी एक जण त्यांना खास कायद्याचं प्रशिक्षण द्यायचं 7वीच्या पुढचे अर्थात. आणि त्यांचे भरोसा असेल किंवा बडी कॉपशी जोडले गेलेले ते असतील जेणेकरून मुलामुलींचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना काही अडचण लागली तर ते पोलिसांशी संवाद साधून त्यांची कार्यपद्धती समजून घेऊन चांगल्या प्रकारे काम करू शकतील असं मला वाटतं.